नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आज घेऊन आलो तुमच्यासाठी मिक्सचर अलिगेशनचा सेकंड पार्ट। पहिल्या पार्ट मध्ये खूप मल्टिपल टाइपचे प्रॉब्लेम कव्हर केले होते मी, पण नंतर विचार केला की एक प्रॅक्टिस सेशन जरूर असावा, कारण प्रॅक्टिस जोपर्यंत नाही तोपर्यंत कितीही तुम्ही करून घ्या, कितीही अभ्यास करा, जोपर्यंत प्रॅक्टिस नाही तोपर्यंत इम्प्लिमेंटेशन होणार नाही। त्या टाइपचे किंवा काही नवीन आणखी कॉन्सेप्टचे प्रॉब्लेम जे एक्झामला फ्रिक्वेंटली विचारले जातात त्या टाइपचे प्रॉब्लेम या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि ज्यांनी माझा मिक्सचर अलिगेशनचा फर्स्ट पार्ट बघितला नसेल त्यांनी प्लीज तो पार्ट अगोदर बघा, नंतरच्या व्हिडिओला अटेम्प्ट द्या, कारण मग सगळं बाउन्सर जाणार जर डायरेक्टली या सेकंड पार्ट बघितला तर। चला तर मग सुरू करूया मिक्सचर अलिगेशनचा पार्ट टू। प्रॉब्लेम नंबर वन, फाइंड द रेशियो इन विच राईस सोल्ड ऍट ₹7.20 अ केजी मस्ट बी मिक्स विथ ऍट ₹5.70 अ केजी टू प्रोड्यूस अ मिक्सचर वर्थ ₹6.30 केजी। प्रॉब्लेमच्या स्टेटमेंटमध्ये जाऊ नका, प्रॉब्लेम एकदा सिंपल भाषेत सांगतो। एक दुकानदाराकडे दोन वेगवेगळ्या किमतीचे राईस आहे, सपोज एकाची किंमत ₹10 पर केजी आहे आणि एकाची किंमत ₹5 पर केजी आहे। त्यांनी विचारलं तर दोघांना मिक्स केल्यानंतर, त्या दोघांना मिक्स केल्यानंतर एक नवीन प्राईजला तो विकायचा आहे, ही प्राईस दिली मला ₹6.30 अ केजी, म्हणजे प्रत्येक किलो मागे ₹6.30 एवढे रुपये त्याला भेटली पाहिजे। तर ते दोन वेगवेगळ्या प्राईसचे जे राईस आहे ते कोणत्या रेशोमध्ये मिक्स केले पाहिजे सो दॅट त्याची किंमत 6.30 येईल हे विचारलेलं आहे आपल्याला, राईट? म्हणजे माझ्याकडे दोन टाईपचे राईस आहेत। मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो जर मला दोन टाईप दोन वेगवेगळ्या पद्धतीचे प्राईस माहिती आहे आणि ते मिक्स करून जी तिसरी प्राईस तीही माहिती आहे आणि नवीन रेशो विचारलाय, मी जाणार अलिगेशन या मेथडकडे, राईट? माझ्याकडे दोन टाईपचे राईस आहे, मला सांगा एकाची किंमत किती दिली मला 7.20। सपोज हा ए टाईपचा राईस आहे, मला एक बी टाईपचा राईस दिलाय त्याची किंमत किती दिली आहे 5.70। या दोघांना मिक्स करून जी किंमत किती असली पाहिजे 6.30 ही माझी रिक्वायरमेंट, राईट? मी ही रिक्वायरमेंट लिहून घेतली तर नवीन रेशो काय आला पाहिजे विचारलाय मला। सगळ्यात सिम्पलेस्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड तरीका या पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा अलिगेशनच असणार आहे। डिफरन्स घ्या दोघांमधला, जर दोघांमधला डिफरन्स जर बघितला 5.70 मध्ये 10 ऍड केले 6.70 आणि हा 4 डिफरन्स म्हणजे 0.6 येणार, या दोघांमधला डिफरन्स जाणार 0.9, राईट? काय नाही, सिम्पली मी त्या दोघांचा डिफरन्स घेतोय अलिगेशन मेथड। मागच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये या टाइपचे प्रॉब्लेम कव्हर केलेत। आता रेशो काय येणार, सिम्पली पॉईंट पॉईंट कॅन्सल, 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9, 2 × 3। सिम्पली 30 सेकंड पण नाही लागणार या प्रॉब्लेमला जर तुमचं अलिगेशन क्लिअर असेल तर। अलिगेशनला रिवाइज करून देणारा प्रॉब्लेम होता, ठीक आहे? प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट, या प्रॉब्लेम मध्ये पण त्याच टाईपचा हा काइंड ऑफ प्रॉब्लेम आहे, फक्त स्टेटमेंट मध्ये थोडं आणखी एक्स्ट्रा डेटा आहे। टू अलॉयज आर बोथ मेड अप ऑफ कॉपर अँड टिन, एक अलॉय दोन वेगळ्या प्रकारे, ऑलॉय म्हणजे काय मिक्सचर असतं, राईट? वेगवेगळ्या मेटलचं, याच्यामध्ये कोणतं कॉपर अँड टिनचं मिक्सचर। द रेशो ऑफ कॉपर अँड टिन इन द फर्स्ट अलॉय 1:3 अँड इन द सेकंड अलॉय 2:5। इन व्हॉट रेशो शुड टू अलॉय बी मिक्स टू ऑप्टेन द न्यू अलॉय इन विच रेशो ऑफ टिन अँड कॉपर इज 8:3। खूप मस्त प्रॉब्लेम आहे, ह्या टाईपचे प्रॉब्लेम एक्झामला येतात। याच्यामध्ये मला दोन वेगळ्या टाईपचे अलॉय दिले आणि त्यांच्यामध्ये टिन आणि कॉपरचा रेशो दिलाय, मला विचारलं ते दोन्ही आलो आता मिक्स करायचे आणि मिक्स असे करायचे की नवीन रेशो मला 8:3 भेटला पाहिजे। परत तोच कॉन्सेप्ट, मला ए माहितीये, मला बी माहितीये, मला दोघांचा मिक्सचर केल्यानंतर जी क्वांटिटी भेटली पाहिजे ती माहितीये, तर नवीन रेशो मला विचारलाय। ह्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये जिथे मला टिन आणि कॉपर दिलंय, राईट, कॉपर अँड टिन दिलंय, एक तर कॉपरची क्वांटिटी कन्सिडर करा किंवा टिनची क्वांटिटी कन्सिडर करा, चॉईस इज युअर्स। मला बघायचं पहिल्याचा रेशो किती आहे, मी तर कॉपरला सी लिहितो टिनला टी लिहितो। पहिला जो ए वाला अलॉय आहे त्याच्यामध्ये रेशो दिलाय मला 1:3, हा जो रेशो आहे कॉपर अँड टिनचा आहे, आणि सेकंड अलॉय मध्ये तोच रेशो किती दिलाय मला, सपोज बी क्वांटिटी मानतो मी, त्याचा रेशो दिलाय मला 2:5। आणि जे मिक्स केल्यानंतर टिन आणि कॉपर इथे थोडं फिरवलंय, टिन आणि कॉपरची क्वांटिटी दिली, पहिले टिन नंतर कॉपर आहे, राईट? म्हणजे हा दोघांचा मिक्स केल्यानंतरचा जो रेशो असला पाहिजे तो काय असला पाहिजे 8:3, सॉरी तो असला पाहिजे माझा 3:8, कारण जो डेटा गिवन आहे तो नीट बघा, टिन आणि कॉपर दिला, मी कॉपर एस टू टिन कन्सिडर करतो, राईट? आता जर मला क्वांटिटी काढायची झाली तर कॉपरची क्वांटिटी जर काढली तरी 1 आहे, आउट ऑफ किती 4, राईट? मी कॉपरचीच क्वांटिटी घेतो, म्हणजे पहिल्या मिक्सरमध्ये 1:4 हा रेशो आहे, कॉपरची क्वांटिटी 1 आहे आउट ऑफ 4। दुसऱ्या रेशो मध्ये कॉपरची क्वांटिटी किती आहे 2 आहे, आउट ऑफ किती 5 × 2 = 7। आणि जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये कॉपरची क्वांटिटी किती 3 आहे, आउट ऑफ किती 8 × 3 = 11, राईट? झाला, मी परत या फॉर्ममध्ये लिहून घेतलं, या फॉर्ममध्ये लिहिण्याचाच माझा ट्राय असला पाहिजे जर या टाईपचा प्रॉब्लेम असला तर। आता जर मी याला कॅल्क्युलेशन केलं तर सिम्पली जर यांच्या मागे बघितलं तर यांचा एलसीएम जाणार 77, म्हणजे येणार 1/77, काय नाही दोघांचा एलसीएम घेतला मी, राईट? या दोघांचा एलसीएम बघितला तो जाणार 44 आणि हा येणार 1/44, राईट?
म्हणजे माझा रेशो किती आला 1/77 ऍज टू 1/44 याला जर सॉल्व्ह केला 44 इकडे येईल 44:77 याला परत भाग जाणार 4:7 11 भाग जाणार हा झाला माझा नवीन रेशो त्यांना मिक्स केल्यानंतर जर इतकी क्वांटिटी पाहिजे असेल कॉपर टीनची तर त्याला या रेशो मध्ये दोन्ही अलॉयला मिक्स करावं लागेल दॅट इज द रिक्वायर्ड डेटा राईट पण काहीच नाही मी ॲलिगेशनच लावलंय फक्त याच्यामध्ये जो कॉन्सेप्ट होता तो इधर मी कॉपर साठी सॉल्व्ह करणार किंवा टीन साठी हाच प्रॉब्लेम मी टीन साठी घेऊन जर सॉल्व्ह केला तरी आन्सर सेम येणार नो आन्सरमध्ये नो नो करेक्शन राईट सेम आन्सर येणार तो फक्त प्रॉपर कॉन्सेप्ट डेटा फेच करता आला पाहिजे डेटा फेच केला तर आन्सर येणार प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट ज्यांना व्हिडिओ डिफिकल्ट वाटत असेल सर खूप पटापट चालले त्यांनी माझा पहिला व्हिडिओ नक्की बघा तिथून तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि नंतर व्हिडिओला जंप मारा मी सेम कॉन्सेप्ट युटिलाइज तेच करतो लास्ट व्हिडिओचे याच्यामध्ये काय दिले 40 लिटर ऑफ मिक्सचर आहे कोणाचं मिल्क अँड वॉटरचे रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर किती 7:1 म्हणजे माझ्याकडे काय काय मिल्क आहे माझ्याकडे काय वॉटर आहे ठीक आहे याचा रेशो किती दिलाय मला 7:1 दिलाय राईट इन ऑर्डर टू मेक द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर इज 3:1 मला बनवायचा किती त्याला 3:1 बनवायचा आहे तर व्हॉट क्वांटिटी ऑफ वॉटर दॅट शुड बी ऍडेड माझ्याकडे टोटल मिक्सचर दिलंय किती तर 40 लिटरचं आहे हा बाजूला घेतो मी मला सांगा आपण ऍड काय करतोय आपण वॉटर ऍड करतोय जर मी वॉटर ऍड करतो आहे तर माझा जो मिल्क आहे मिल्क शुड बी कॉन्स्टंट राईट म्हणून मला मिल्कची क्वांटिटी कॉन्स्टंट करावं लागेल हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जर मला कॉन्स्टंट करायची आहे तर मी याला सिम्पली 3 गुणून घेतो आणि याला सिम्पली 7 गुणून घेतो म्हणजे माझी जी मिल्कची क्वांटिटी ती कॉन्स्टंट येणार राईट याला सिम्पली मी 7 गुणलं तर माझा नवीन रेशो काय येणार मिल्क अँड वॉटरचे माझे नवीन रेशो जे भेटणार हा येणार 21:7 आणि हा किती जाणार माझा 7 जाणार आणि 21:3 जाणार वर्षाला 3 मल्टिपल आहे आता जर कळलं आता माझी मिल्कची क्वांटिटी सेम झाली आहे ही या प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट होती मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललोय जो ऍड केला त्याच्यातच चेंजेस होणार दुसरा क्वांटिटी बाय डिफॉल्ट कॉन्स्टंट असणार आता जर मी बघितलं तर हा किती पार्ट दिलाय मला +4 चार पार्टने जास्त आहे पण मला एका पार्टची किंमत कुठून कुठे काढावं लागेल एका पार्टची किंमत कुठून घ्या मला टोटल क्वांटिटी किती दिली 40 म्हणजे टोटल ऍड केले मी 21+3 दॅट इज 24 या 24 पार्टची किंमत मला दिली आहे 40 राईट याच्यावरून एका पार्टची जर किंमत मी काढली तर एका पार्टची किंमत येणार माझी 1 पार्ट साठी येणार 40/24 राईट हा एका पार्टची किंमत आहे मला पाहिजे किती पार्टची किंमत मित्रांनो 4 पार्टची कारण वॉटर किती पार्टने ऍडिशनल आहे 4 पार्टने म्हणून सिम्पली मी कितीने गुणून घेणार 4 याला जर भाग दिला तर 4×24 याला जर सॉल्व्ह केलं तर 6.6 लिटर एवढं वॉटर मला ऍड करावं लागेल टू एवढी न्यू वॉटरची क्वांटिटी असेल राईट त्याच्यामध्ये पण कॉन्सेप्ट हाच होता की मला जो एक रेशो गिवन होता त्या रेशो नंतर मला नवीन रेशो ऑप्टेन करायचा होता तर तो ऑप्टेन केल्यानंतर विचारलं किती क्वांटिटी ऑफ वॉटर ऍड केला जाईल याच्यावर मला एक गोष्ट कळली मी वॉटर ऍड करतोय म्हणजे माझा मिल्क कॉन्स्टंट असलं पाहिजे जिथे नव्हतं म्हणून मी कॉन्स्टंट करून घेतला तो रेशो आणि त्याच्यानंतर मी बेसिक कॅल्क्युलेशन केलं जे रेशो अँड प्रपोर्शन मध्ये सिम्प्लिफाय येतं राईट तर हा या प्रॉब्लेमचा बेसिक कॉन्सेप्ट होता ज्याच्यामध्ये कोणती क्वांटिटी सेम केव्हा करून घ्यायची ते मला सांगायचं होतं नेक्स्ट प्रॉब्लेम द मिल्क अँड वॉटर इन अ मिक्सचर त्याचा रेशो दिलाय मला परत काय दिलंय मिल्क दिलंय वॉटर दिलंय रेशो दिलाय 7:5 हळूहळू प्रॉब्लेम वाचूया काहीच घाई नाहीये वेन 15 लिटर ऑफ वॉटर इज ऍडेड टू इट द न्यू द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर इज इन द न्यू मिक्सचर इज 7:8 मग हा रेशो 7:8 केव्हा होतोय जेव्हा ते बोलतोय 15 लिटर ऑफ वॉटर मी ऍड करतोय द टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर इन द मिक्सचर इज खूप सिम्पल प्रॉब्लेम आहे मला काय दिलंय 15 लिटर वॉटर ऍड केल्यानंतर हा रेशो येतोय मला सांगा इथे पण वॉटर ऍड केले म्हणजे मिल्क सेम असलं पाहिजे इथे ते सेम आहे जर नसतं तर मी ते सेम करून घेतलं असतं आता जर मला इथे वॉटर दिसतंय मला दिसतंय +3 पार्ट एक्स्ट्रा आहे मला सांगा हे 3 पार्टची किंमत किती 15 राईट कारण 15 लिटर ऍड केल्यामुळे हा डिफरन्स येतोय म्हणजे सिम्पली या 3 पार्टची किंमत जी ती मला किती दिली आहे 15 दिली आता काय विचारलंय तर टोटल क्वांटिटी ऑफ मिक्स वॉटर इन द मिक्सचर इज टोटल क्वांटिटी किती माझी 8 तर मला कितीची किंमत विचारली 8 किंमत विचारली हे जर बघितलं तर कितीने मल्टिपल आहे 5 मल्टिपल आहे राईट तर मग हा सुद्धा 5 मल्टिपल होणार आणि हा जो रेशो आहे किती आहे 40 म्हणजे याची क्वांटिटी आहे 40 याचा अर्थ हा झाला की जे माझं नवीन जे वॉटर ऍड केले सॉरी जे फायनल मिक्सर म्हणजे टोटल क्वांटिटी वॉटरची ती किती असणार 40 लिटर राईट याच्यामध्ये सिम्पल रेशोचा कॉन्सेप्ट मी युटिलाइज केलाय मला एक रेशो गिवन होता नवीन रेशो केव्हा आला जेव्हा मी वॉटर ऍड केलं किती वॉटर ऍड केलं 15 लिटर वॉटर ऍड केलं पण 15 लिटर वॉटर जेव्हा ऍड झालं तेव्हा हा जर रेशो बघितला 3 फरक पडला म्हणजे जी 15 किंमत माझी 3 होती तो ऑब्व्हियसली मला टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर विचारलंय जे फायनल मध्ये 8 होतं मी 8 किंमत 40 आली सिम्पल हाही प्रॉब्लेम होता याच्यामध्ये काय ए एम बी टू अलॉय
ऑफ गोल्ड अँड कॉपरचे दोन अलॉय होते प्रिपेअर बाय मिक्सिंग द मेटल इन द रेशियो ऑफ 5:3 अँड 5:10 रिस्पेक्टिव्हली. इक्वल क्वांटिटीज ऑफ दिस अलॉय आर मेल्टेड टू फॉर्म द थर्ड अलॉय सी द रेशियो ऑफ गोल्ड अँड वॉटर गोल्ड अँड कॉपर इन द अलॉय अलॉय सी. परत अलॉयचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये गिवन आहे मला मित्रांनो काय काय दिलं मला बघा गोल्ड दिलंय आणि कॉपरचा मला काय दिलाय रेशो दिलाय मिक्सिंग टू मेटल्स काय काय रेशो माझा 5:3 आणि काय 5:11 हा रेशो दिलाय मला इक्वल क्वांटिटीज बोलले म्हणजेच जर तुम्ही नीट बघितलं तर मला मेटल सॉरी गोल्ड आणि कॉपरच्या दोघांच्या क्वांटिटी इक्वल आल्या पाहिजे असं दिलंय. मी लास्ट प्रॉब्लेम मध्ये बोललो होतो कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडे दोन टेक्निक आहे एक ऍलिगेशन आहे एक बाय रेशो आहे. ऍलिगेशन मी तेव्हा वापरतो जेव्हा व्हेसलच्या क्वांटिटीज गिवन असेल आणि मी रेशोचा कॉन्सेप्ट तेव्हा वापरतो जेव्हा मला मिल्क अँड कॉपरचा सॉरी मिल्क वॉटर जी पण क्वांटिटी गिवन असेल त्याचा फायनल रेशो इक्वल असं गिवन असतं. इथे इक्वल क्वांटिटीज गिवन आहे म्हणजे मला कॉपर आणि गोल्ड हा 1:1 रेशो मध्ये हवा आहे मिक्स करून राईट. या प्रॉब्लेम मी कसा अप्रोच करणार रेशोने अप्रोच करणार या दोघांचं जर बघितलं तर 5 आणि 3 किती 8 क्वांटिटी आहे या दोघांची जर क्वांटिटी बघितली तर 16 आहे राईट. जर रेशोला मला 1:1 मध्ये करायचंय म्हणजे मला दोन्ही क्वांटिटी इक्वल करून घ्यावा लागेल राईट. या दोन्ही क्वांटिटी इक्वल कारण मला काय सांगितलंय दोघांचा जो रेशो जो 1:1 असला पाहिजे राईट. सो फायनल क्वांटिटी शुड बी सेम. जर फायनल क्वांटिटी सेम असल्या पाहिजे तर या दोघांना मला पहिले इक्वल करून घ्यावा लागेल ते फक्त गोल्ड अँड कॉपर दोघांमध्ये इक्वल असेल तर मला सिम्पली दोनने मल्टिप्लाय करून घेईन. याला कशानेच मल्टिप्लाय करायची गरज नाही कारण 8 × 2 = 16 होणार तर क्वांटिटी ऑटोमॅटिक इक्वल होणार. तर माझं याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं मी तर ह्या रेशोला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय होणार 5 × 2 = 10 याला जर केलं तर 3 × 6 राईट आणि याला सिम्पली 1 नेच मल्टिप्लाय करावं लागेल कारण हा सिम्पली 16 आहे म्हणजे 5 आणि 11 नेहमी सेम राहणार. आता जर 8 केलं तर आजाला 15 आणि आजाला माझा 11 × 6 = 17 तर हा माझा फायनल रेशो झाला. याच्यामध्ये रेशोचा कॉन्सेप्ट ऍडिशनल असेल मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो जर वेसलमध्ये जर वेसलचा रेशो गिवन असेल इक्वल आहे तर मी ॲलिगेशनला जाणार आणि मला सांगितलं मिक्सचर सेम आहे मिक्सरचा रेशो गिवन आहे तर मी सिम्पली रेशो अप्रोच जाणार. फर्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर हा सिम्पल अप्रोच फक्त इक्वल करून घ्यायचं आहे आणि जे आन्सर असणार तुमचा फायनल रेशो असणार. ओके सो हा एक पर्टिक्युलर व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडं फास्ट वाटलं असेल पण बिलीव मी माझा पहिला ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना व्हिडिओ काहीच वाटणार नाही त्यांचं सिम्पली रिव्हिजन होणार. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओचा अप्रोच माझा रिवाईज करणं एवढाच होता त्याच्यामुळे ज्यांना व्हिडिओ थोडा कळला नसेल किंवा बाउन्सर गेला असेल त्यांनी माझा पहिला व्हिडिओ नक्की बघा तिथून तुमचे बेसिक क्लिअर होणार आणि एकदा बेसिक क्लिअर झाले की मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काहीच डिफिकल्टी जात नाही. सो पहिला व्हिडिओ मी नक्की रिकमेंड करेल हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर. तर हा होता आपला मिक्सचर ॲलिगेशनचे दोन व्हिडिओ. इथे मिक्सचर ॲलिगेशन संपला असं डिक्लेअर करतो पण तुम्हाला जर काही डिफिकल्टी असेल तर नक्की मला कमेंटमधून कळलं मी नवीन व्हिडिओ नक्की घेऊन येणार. तर तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे नवीन नवीन सांगायला नको राईट. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा राईट. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक चॅप्टर घेऊन परत त्याच्यामध्ये नवीन कॉन्सेप्ट विथ शॉर्टकट्स घेऊन तुमच्यासाठी येईल मी. तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या.